नमस्कार बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपला आजचा विषय सरकारी कंपन्या आणि शेअर बाजार मुलूंच्या महाराष्ट्र सेवा संघाने अलीकडेच माझं एक ऑनलाईन असं सेशन ठेवलं होतं त्या सेशनमध्ये आणि खरं सांगायचं म्हणजे माझ्या पेड इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशन्समध्ये गेल्या अनेक सेशन्समध्ये एक मांडलेला मुद्दा बाजार गप्पांच्या या निमित्तानं तुमच्यासारख्या जाणकार श्रोत्यांसमोर प्रेक्षकांसमोर ठेवावा म्हणून आजचा विषय सरकारी कंपन्या आणि शेअर बाजार साधारणपणे सप्टेंबर अखेरपासून मी एक विधान किंवा एक संकेत माझ्या अशा पद्धतीच्या ऑनलाईन सेशन्समध्ये किंवा माझ्या ट्रेनिंग सेशन्समध्ये देतोय की येणारे काही तीन चार महिने तरी आपल्या शेअर बाजाराची दिशा आणि दशा बऱ्याच मोठ्या प्रमाणांवरती सरकारी कंपन्यांची कामगिरी ठरवेल खरं सांगायचं म्हणजे तेच आता आपल्या बाजाराचे टॉर्चबेअरर्स राहतील अशा दृष्टिकोनातनं ते विधान आहे म्हणजे केवळ त्यांची सरकारी कामगिरी किंवा त्यांची आर्थिक कामगिरी अत्यंत मोठ्या प्रमाणावरती चांगली आहे आणि हा त्याचा निकष आहे असं मला म्हणायचं नाही कारण इतकं सरसकट विधान करता येईल अशी सरकारी कंपन्यांची स्थिती नाही आणि जर सरकार अशी सरकारी कंपन्यांची खरोखरच स्थिती असती तर सरकारने आत्मनिर्भर एक आत्मनिर्भर दोन आत्मनिर्भर तीन अशी गेल्या एकोणीस वीस महिन्यामध्ये जी पॅकेजेस जाहीर केली त्यावेळेला सरकारी कंपन्यांचं वर्गीकरण हे कोअर सेक्टर आणि नॉन कोअर सेक्टर असं केलं नसतं असं जरी असलं तरी ज्या वेळेला मी असं म्हणतो की येणाऱ्या काही आठवड्यांमध्ये तरी आपल्या शेअर बाजाराचं भवितव्य हे सरकारी कंपन्या ठरवतील निदान निर्देशांकातल्या चढउतारांमध्ये त्यांची मोठी भूमिका असेल असं म्हणण्याचं एक कारण असं की एकंदरीतच एअर इंडियाचं एकदाचं घोंग भिजत घोंगडं हे आता पार पडलं आहे जे गेल्या एकवीस दिवसात झालं एक ना एकवीस वर्षात झालं नाही ते आता पुढच्या काही आठवड्यांमध्ये होईल आणि डिसेंबर अखेरपर्यंत एअर इंडियाची मालकी पूर्णपणानं टाटा सन्सकडे जाणार आहे साहजिकच याचा फार मोठा अनुकूल परिणाम हा सरकारी कंपन्यांच्या शेअर्सच्या बाजारभावांवरती राहिल्या वाचून हळणार नाही अर्थातच एअर इंडिया ही काही कंपनी आपल्याकडे लिस्टेड नाही आहे आणि इतक्या लवकर त्याची नोंदणी बाजारात करण्याची घाई टाटा समूह करेल असं निधन आजमितीचं तरी चित्र नाही कारण टाटा समूहाकडे आधीच एअर एशिया आणि विस्तारा या दोन कंपन्या आहेत पण त्यांचीही शेअर बाजारामध्ये नोंदणी नाही हे पाहू जाता घाईघाईनं एअर इंडियाची नोंदणी टाटा समूह शेअर बाजारात करेल अशी परिस्थिती नाही पण याचाच अनुकूल परिणाम सरकारी कंपन्यांच्या कामगिरीवरती किंवा निदान त्यांच्या डिसइन्व्हेस्टमेंट्स म्हणजे निर्गुंतवणुकीकरणाकडे आय पी ओ म्हणजे इनिशियल पब्लिक ऑफर किंवा एफ पी ओ म्हणजे फर्दर पब्लिक ऑफर या दृष्टीकोनातनं होईल आणि त्याच्याच जोडीला लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे आपल्या लोकप्रिय मराठी भाषेत एल आय सी किंवा वायुरविमा महामंडळ याची आता फक्त तारीख जाहीर व्हायचं बाकी राहिलेलं आहे त्याच्या आय पी ओची आणि तो कोणत्या भावाने येईल ही गोष्ट वेगळी कदाचित एकंदरीतच पेटीएम आणि इतर अनेक मोठ्या आय पी ओना त्यांच्याबरोबर क्लॅश व्हायला नको म्हणून जानेवारी ते मार्च या महिन्यामध्ये एल आय सीचा आय पी ओ आणण्याचा सरकार विचार करत असेल तर ते नाकारता येत नाही आणि तोपर्यंत तरी आपल्या शेअर बाजारामध्ये इतर नानाविध कारणाने निर्देशांकात घसरण झाली तर सरकार सरकारी वित्त संस्था आणि सरकारी कंपन्या हा निर्देशांक कोसळू देणार नाहीत असा एक माझा ठोकताळा आहे खरं सांगायचं म्हणजे याला काही कोणतीही शास्त्रीय कारणमीमांसा नसते पण एकंदरीतच गेली पस्तीस चाळीस वर्ष गुंतवणूक क्षेत्राशी धोरण आणि अंमलबजावणी या दोन्ही बाजूनी जो संबंध आला त्याच्या जोरावरचं हे माझं मत का आहे आणि अशाही अर्थी सरकारी कंपन्यांच्या हाती आता बाजाराचं भवितव्य पुढच्या काही काळासाठी आहे असं म्हणणं धाडसाचं होणार नाही एका वेगळ्या अर्थानेही याचा विचार करता येईल कारण एल आय सीचं आता मार्गी लागलेलं प्रकरण आणि एअर इंडियाच्या बाबतीत झालेली पूर्णपणाने विक्री याच्यानंतर गेली दोन वर्ष एअर इंडियाप्रमाणेच ज्या आय डी बी आय बँकेच्या निर्गुंतवणुकीकरणाची चर्चा सुरू झाली आहे तीही प्रक्रिया सुरू होईल आणि त्याच्याचबरोबरीने आय डी बी आय एअर इंडिया एल आय सी याच्याबरोबरीनं सरकारी विमा कंपन्यांचंही त्यातही सर्वसाधारण विमा कंपन्यांचंही काही प्रमाणामध्ये खाजगीकरण होण्याची शक्यता आता नाकारता येत नाही एकंदरीतच सध्या सुरू असलेलं आर्थिक वर्ष संपायच्या आत म्हणजे एकतीस मार्च दोन हजार बावीसच्या आत कदाचित एल आय सीला मिळालेल्या इश्यूचा प्रतिसाद बघू जाता त्याच्या पार्श्वभूमीवरती आय डी बी आय इतर दोन बँका ज्यांची चर्चा सुरू आहे आणि काही सर्वसाधारण क्षेत्र विमा क्षेत्रातल्या सरकारी कंपन्या यांचीही विक्री होईल का याचा विचार करावा लागेल आणि इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की एअर इंडियाची जरी प्रत्यक्षात विक्री झालेली असली तरी त्याच्या शेअर्सची नोंदणी किंवा लिस्टिंग आपल्या बाजारामध्ये नाही पण आय डी बी आय बँकेचं आहे सर्वसाधारण विमा क्षेत्रातल्या काही सरकारी कंपन्यांचंही लिस्टिंग आपल्या बाजारामध्ये आहे आणि ज्या इतर दोन सरकारी क्षेत्रातल्या बँकांची विक्री करण्याचा विचार आहे त्यांचेही शेअर्स आपल्या शेअर बाजारामध्ये नोंदणीकृत आहेत आणि साहजिकच अशा पद्धतीनं विक्री करत असताना यांना त्या स्वरूपामध्ये आकर्षक लाभांश देत किंवा आपला कामगिरी सुधारत त्या प्रमाणामध्ये मार्केट रेटचे चढे ठेवण्यामध्ये या कंपन्यांना इंटरेस्ट असण्याची शक्यता आहे त्याच्यामध्ये जेवढा सरकार असं झालं तर त्या निमित्तानं वाढ चढ्या भावानं त्यांना स्वतःच्या शेअर्सची विक्री आणि त्या निमित्तानं निर्गुंतवणुकीकरण करता येईल याचा फायदा जसा सरकारला होईल या निर्गुंतवणुकीकरणाच्या पैशातनं याच्यामध्ये नेमका सरकारला किती पैसा हातामध्ये मिळेल याही घटकाचा विचार करावा लागेल कारण जसं आपण एअर इंडियाच्या बाबतीत पाहिलं की टाटाने जरी अठरा हजार कोटी रुपयाची बोली एअर इंडियासाठी लावलेली असली तरी त्यातले फक्त दोन हजार सातशे कोटी रुपये याच्या आसपास केंद्र सरकारला रक्कम मिळणार आहे उरलेली रक्कम हे एअर इंडियाचं कर्ज कमी करण्यामध्ये होणार आहे हा प्रघात किंवा प्रेसिडेंट पाहू जाता मग ते आय डी बी आय असेल एखादी बँक असेल किंवा सर्वसाधारण विभाग क्षेत्रातल्या सरकारी कंपन्या असतील यांच्यामध्येही तीच गणितं राहतील आणि त्यामुळे त्या, त्या माध्यमातून जर पैसा कमी मिळणार असेल तर तो आधीच्या काळामध्ये जर डिव्हिडंटच्या रूपाने चांगला मिळाला तर सरकार घेतल्या वाचून राहील अशातला भाग नाही एकंदरीतच आय आर सी टी सीचे शेअर स्प्लिट जाऊन जेव्हा ज्या दिवशी आपल्या खात्यामध्ये जमा झाले असा जर विचार आपण केला तर त्याच दिवशी आय आर सी टी सीनं सरकारला किती पैसे शेअर करायचे ही एक सर्क्युलर आलं त्याचा विपरीत परिणाम आय आर सी टी सीच्या होतोय असं लक्षात आल्यानंतर सकाळी जारी केलेलं परिपत्रक किंवा सर्क्युलर संध्याकाळी लगबगीनं केंद्र सरकारनं मागं घेतलं होतं त्यामुळे असा प्रकार आता निदान या कंपन्यांबाबत होण्याची शक्यता नाही आणि त्यामुळे डिव्हिडंडच्या रूपातनं जास्त रक्कम ते मिळवतील का आणि असं झालं तर चांगला डिव्हिडंड देते म्हणून जर त्यांचे बाजारभाव चढे राहिले तर गेल्या काही आठवड्यांचा सरासरी भाव असा जो एक निकष कधीतरी लावला जातो यातला कधीतरी हा शब्द महत्वाचा तर त्या योगे चढ्या भावानं या शेअर्सची विक्री करता येईल का अशाही अर्थी सरकारी कंपन्या हे निदान येत्या काही काळामध्ये आपल्या शेअर बाजाराचं भवितव्य ठरवलं असं माझा म्हणण्यामागचा काय असं आहे आणि असं म्हणत असताना केवळ आय येतो किंवा केवळ एफ पी येतो म्हणून सरकारी कंपन्या डिव्हिडंड डिक्लेअर करतील अशी परिस्थिती नाही एक एकीकडे तेलाचे बाजारभाव अत्यंत मोठ्या प्रमाणावरती वाढलेले असताना आणि अक्षरशः तेल हा ज्वलनशील पदार्थ आहे याची प्रचिती पदोपदी पटवून देत असताना याच तेल कंपन्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये जाहीर केलेले अंतरिम लाभांश म्हणजे इंटेरिम डिव्हिडंड जर लक्षात घेतले तर ते ब लक्षात घेण्याजोगाय मग इंडियन ऑइल असेल बी पी सी एल असेल यांची उदाहरणं जरूर लक्षात घेऊ अगदी तेल क्षेत्राशी नसलं तरी त्याच्या जवळपास जाणारं गेलने दिल केलेली कामगिरी हीही इथं लक्षात घेण्याजोगी आहे आणि त्यानिमित्तानं एकंदरीतच सरकारी कंपन्या किती प्रमाणावरती लाभांश देतात याचीही चर्चा करता येईल सरकारी कंपन्या दीर्घकाळासाठी होल्ड करायच्या की नाही याचे प्रत्येकाचे निकष वेगळे असू शकतात परंतु असा जर एकदा विचार करायचा झाला तर इंडियन ऑइल गेल सेल भेल ओ एन जी सी आय पी सी एल एच पी सी एल इतरही पेट्रोने टेल एन जी ए आर सी सारख्याही कंपन्यांचा विचार करायचा का, का हे गणित लक्षात घेऊ आणि मग अशा वेळेला बँकिंग क्षेत्राचा विचार करताना आपण क्षणभर जरी विसरलो तरी स्टेट बँक ऑफ इंडिया हीही ही एका अर्थानं सरकारी कंपनी आहे याचा विसर पडून देऊन चालणार नाही आज मी तिला एस बी आय ही आपल्या देशातली केवळ आकाराच्या दृष्टिकोनातून नव्हे तर कामगिरीच्या दृष्टिकोनातूनही चांगली कंपनी आहे आणि ह्या सगळ्या शेअर्सच्या कंपन्यांच्या तुलनेमध्ये एस बी आयचे खूप मोठे शेअर्स तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य किंवा खासगी गुंतवणूकदारांच्या हातात आहेत म्हणून एस बी आयचा मी इथं विचार केला नाही पण एकंदरीतच एअर इंडियाच्या नंतरच्या काळामध्ये पुढच्या काही आठवड्यात तरी या व्हिडिओमध्ये अद्याप न्यूज कव्हर केलेल्या किंवा के समाविष्ट केलेल्या नानाविध मुद्द्यांचा एकत्रित परिणाम हा आहे की अगदी खाजगी कंपन्यांना तुल्यबळ असा जरी नसला तरी फार मोठ्या प्रमाणावरती एक हाती सरकारी कंपन्यांचा फार मोठा सहभाग हा आपल्या शेअर बाजाराच्या निर्देशांकातल्या बदलामध्ये असेल त्यामुळे कधी लाभांशासाठी कधी त्याच्या एकंदरीतच बाजारभावांमधल्या वाढीसाठी आणि त्याही बरोबरीनं त्यांच्या अपेक्षित असलेल्या किंवा संभाव्य असलेल्या अशा पद्धतीच्या आय पी ओ इनिशियल पब्लिक ऑफर किंवा फर्दर पब्लिक ऑफर याचाही विचार करावा लागेल त्याचबरोबरीनं एकंदरीतच आपल्या स देशाच्या सीमारेषांवरती जे काही एक वादळी चित्र आहे तर असं जर ह्यातलं एक किंवा एकापेक्षा जास्त अशा सीमारेषांवरती युद्ध पेटलं तर साहजिकच आपल्या अर्थव्यवस्थेवरती आणि शेअर बाजारावरती विपरीत परिणाम होईल पण असं जर झालं तर अलीकडच्या काळात मुळात ते होऊ नको अकाडमी जराही विघ्न संतोषी मनुष्य नाही पण जर ते येत कदाचित झालं तर जरी एकंदरीतच अर्थव्यवस्था आणि शेअर बाजारासाठी ते नकारात्मक चित्र असलं आणि साहजिक त्याचा नकारात्मक परिणाम होईल फार मोठ्या प्रमाणावरती होईल हे नाकारत नसतानाच एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आत्मनिर्भर एक आत्मनिर्भर दोन आत्मनिर्भर तीन आच्या अंतर्गत ज्या वेळेला आपण असं जाहीर केलं की येणाऱ्या पाच वर्षामध्ये आपल्या संरक्षण विषयक एकूण उत्पादनाच्या निदान पंच्याहत्तर टक्के खरं म्हणजे तो निदान म्हणजे किमान अशा अर्थी आहे पंचाहत्तर टक्के हे उत्पादन आपण देशांतर्गत करणार आहोत तसंच ताबडतोबीनं गेल्या काही महिन्यांमध्ये आपण याचा अनुभव घेतलाय की दोनशे कोटी रुपयापर्यंत जर एखादी खरेदी असेल तर त्याचं टेंडर हे जागतिक पातळीवरती न काढता स्थानिक पातळीवरती म्हणजे ग्लोबल टेंडर न काढता लोकल टेंडर काढायचं असं जे धोरण अंमल्यात आलं त्यामुळे जर खा संरक्षण क्षेत्राशी संबंधित जर विचार करायचा वेळ आला तर माझगाव डॉक एच एल बी डी एल बी एल आणि एकंदरीतच लष्कराला वेगवेगळ्या पद्धतीचं सामान आणि वाहनं पुरवणाऱ्या कंपन्या आणि त्यांच्यावरती होणारा अनुकूलपर्यंत परिणाम आणि पर्यायानं युद्धामुळे बाजारावरती आणि अर्थकारणावरती जरी नकारात्मक परिणाम झाला खरं म्हणजे संभाव्य युद्धामुळे म्हटलं पाहिजे तरीसुद्धा या शेअर्सच्या बाजारभावांमध्ये कुठेतरी सोनेरी छटा दिसू शकते अशा विविध अर्थाने विविध अर्थाने येणाऱ्या काही काळामध्ये तरी सरकारी कंपन्या या नजरेआड करून चालणार नाहीत हा मुद्दा आपल्यापर्यंत पोचवण्यासाठीच आजच्या शेअर बाजाराचा विषय होता सरकारी कंपन्या आणि शेअर बाजार मनपूर्वक धन्यवाद